सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात ते तिथल्या साहसी जलक्रीडेसाठी. सिंधुदुर्ग किल्ल्याची पार्श्वभूमी लाभलेला इथला समुद्र किनारा आणि तारकर्ली, चिवला, दांडी अशा प्रशस्त वाळूंच्या पुळणीवर आणि कर्ली खाडीच्या खास सुनामी बेटांवर खेळले जाणारे साहसी जलक्रीडांचे विविध प्रकार जरूर अनुभवावे. तुफान वेगानं पाण्यावरील लाटांवर आरूढ होण्याचा थरार अनुभवावा. 5-6 जणांच्या ग्रुपसाठी बनाना राईड ही उत्तम. पाण्यावर त्या नळकांडासारख्या हवा भरलेल्या बनानावर बसल्यानंतर तुम्हाला स्पीड बोटीनं समुद्रात किंवा खाडीत वेगानं ओढत नेतात. आणि नंतर एखाद्या वळणावर पाण्यात फेकलं जाण्याची मजा काही औरच. आपल्याला असे जलक्रीडा प्रकारातील अनेक विविध पर्याय इथं उपलब्ध आहेत. खाडीमधल्या शांत पाण्यात कयाकिंग करावं. देवबाग जवळील कर्ली खाडीमध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी तयार झालेल्या सुनामी आयलंडला भेट देणं हा एक धमाल अनुभव आहे. 10-12 वर्षांपूर्वी आलेल्या सुनामीचा परिणाम होऊन हे वाळूचं बेट तयार झालं असं सांगितलं जातं. ओहोटीला त्या बेटावर पाणी नसतं, मात्र भरतीला गुडघ्या इतक्या पाण्यात बेट बुडतं. त्या पाण्यात उभं राहून इकडे तिकडे हिंडणं, जलक्रीडेचा आनंद घेणं, गरमागरम कोकणी खाद्यपदार्थांवर ताव मारणं हा अनुभव घ्यायलाच हवा. इथून पॅरासिलिंगसाठी मोठ्या स्पीडबोटीतून समुद्रात घेऊन जातात. अथांग समुद्रावर एखाद्या सीगल पक्षाप्रमाणे पॅराशूटच्या सहाय्यानं हवेत तरंगताना त्या नजरेतून प्रशस्त वाळूच्या पुळणी, नारळी पोफळीची बनं, मासेमारी करणाऱ्या बोटी आणि जलक्रीडा बघणं हा एक अफलातून अनुभव आहे.